जालना जिल्ह्यातील आंदोलनात मराठा समाजावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला, याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येत आहे। याचा परिणाम अकोलेमध्येही दिसून आला। या घटनेचा निषेध म्हणून आज अकोले बंदची हाक देण्यात आली आहे। शेतकरी नेते अजित नवले यांनी पोलीस निरीक्षक विजय करे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे। मराठा समाज मागण्यांसाठी पुन्हा आक्रमक होताना दिसत आहे। स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक, अकोले, अहमदनगर। जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनाने अत्यंत निर्दयीपणे लाठीचार्ज करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। राज्यातलं सरकार सातत्यानं मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे। बहुतांशी मराठा समाज हा शेतीवर अवलंबून असणारा समाज आहे। शेती तोट्यात गेल्यामुळेच मराठा समाजाला आंदोलनासारखे पवित्रे घ्यावे लागत आहेत। अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करण्याऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज केला जात असेल तर ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। देशभरातील बहुतांशी विरोधी नेते इंडिया आघाडीच्या बैठकीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये असताना अशा प्रकारचा सामान्य जनतेवर हल्ला होणं हे अत्यंत निर्दयी आणि क्रूर प्रकारची शासन व्यवस्था महाराष्ट्रात असल्याचं लक्षण आहे। किसान सभेच्या वतीने या घटनेचा आणि महाराष्ट्र सरकारचा मी तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो।